दमदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर. नाशिकच्या गंगापूर धरणातून रात्री 9,088 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात आल्याने मध्यवर्ती गोदावरी नदीला पूर आला. रामकुंड परिसरातील अनेक मंदिर पाण्याखाली गेली आहेत. यावर्षी पहिल्यांदाच गोदावरी नदीला पूर आला आहे. कालपासून नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली, त्यामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे.